जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती। आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच खास असणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एकंदरीत जाहिरात कधी येईल याबद्दल जाणून घेणार आहोत। सोबतच मित्रांनो, या नवीन अटी काय काय असणार आहे, नवीन पोलीस भरतीमध्ये काय काय नवीन नियम असणार आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। सोबतच कोणते कोणते कागदपत्र कोणत्या कास्टवाल्यांसाठी इम्पॉर्टंट आहे, किंवा तू जर कोणी जर विद्यार्थी एससी कास्टचा असेल किंवा एसटीचा असेल किंवा ओबीसीचा असेल, तर अशा कास्टवाल्यांसाठी कोणते डॉक्युमेंट पाहिजे याबद्दल सुद्धा आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। आणि यंदाच्या पोलीस भरतीमध्ये काय बदल झालेला आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत। त्यामुळे सर्वांना विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब लगेच करून घ्या, कारण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला मी देत आहे। आता पाहूया मित्रांनो, सर्वात आधी सुरुवात करूया, ज्या विद्यार्थ्याला पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी उमंग करिअर अकॅडमी ठाणे या ठिकाणी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र चालू आहे। याच्या माध्यमातून तुमचं ग्राउंड आणि लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी होऊन जाईल। वनरक्षक असेल, आर्मी असेल, आरपीएफ असेल किंवा पोलीस भरती असेल किंवा सरळ सेवा भरती असेल किंवा एमपीएससी वगैरे असेल, या सर्वांची तयारी कमीत कमी फी मध्ये तुम्हाला उमंग करिअर अकॅडमी ठाणे या ठिकाणी भेटणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर या नंबरवरती संपर्क साधायचा आहे, ठीक आहे। चला महत्त्वाचा व्हिडिओ आहे, सुरुवात करूया। सर्वात आधी तुम्हाला जर महाराष्ट्र पोलिसांमध्ये भरती व्हायचं असेल तर त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे ते बघून घ्या, ठीक आहे। आता बघा, या ठिकाणी आपण पाहू शकतो, जर तुम्हाला पोलीस असेल किंवा कारागृह असेल किंवा पोलीस शिपाई चालक असेल यासाठी किंवा एसआरपीएफ असेल यासाठी कमीत कमी तुम्हाला 12वी पास पाहिजे। ज्याला बँड पथक मध्ये जायचं आहे, बँड पथक वाल्यांसाठी 10वी पास वरती देखील तुम्ही पोलीस भरती देऊ शकतात। बँड पथक मध्ये लक्षात घ्या, पोलीस शिपाई वाहन चालक, पोलीस शिपाई एसआरपीएफ आणि कारागृह शिपाई यासाठी 12वी पास पाहिजे, आणि पोलीस बँडमन याच्यासाठी 10वी पास पाहिजे। जर तुमचं एज्युकेशन कम्प्लीट असेल तर तुम्ही पोलीस भरतीसाठी पात्र आहात, ठीक आहे। त्याच्यानंतर महत्वाचं काय असणार आहे, तर शारीरिक पात्रता काय असायला पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत। तर बघा, सर्वात आधी उंची बघूया, 165 सेंटीमीटर पाहिजे किंवा त्यापेक्षा जर कमी नसायला पाहिजे जास्तच असायला पाहिजे, आणि जर महिला असेल तर 155 सेंटीमीटर असेल, जर पुरुष असेल तर त्यांची छाती न फुगवता 79 सेंटीमीटर पाहिजे, आणि फुगवून कमीत कमी 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि याच्यामध्ये आणखी एक बदल झालेला आहे। आता बदल काय झाला आहे, जो विद्यार्थी एसटी कॅन्डिडेट असेल अशा विद्यार्थ्यांना हाईटमध्ये सूट दिलेली आहे, जवळपास हाईटमध्ये सूट दिलेली आहे। 152 सेंटीमीटर वाला सुद्धा महिला या ठिकाणी पोलीस भरती देऊ शकते, आणि पुरुषांमध्ये 162 सेंटीमीटर हाईटवाला देखील या ठिकाणी पोलीस भरती देऊ शकतात। हे महत्वाचं आहे, तुमची हाईट किती पाहिजे, ठीक आहे। चला पुढचं बघूया, आपल्याला इव्हेंट काय काय असणार आहे ते बघा। सर्वात आधी तुमची शारीरिक परीक्षा असणार आहे, आणि या शारीरिक परीक्षामध्ये धावण्यासाठी 1600 मीटर रनिंग आहे, आणि महिलांसाठी 800 मीटर रनिंग आहे 20 गुणांसाठी। जर तुम्ही 100 मीटर धावणे दुसरा इव्हेंट आहे, महिलांसाठी पण 100 मीटर आहे, आणि याच्यासाठी 15 गुण देण्यात आलेला आहे। जर तुम्हाला गोळा टाकायचा असेल तर गोळा पण आहे, गोळा फेक 8.5 मीटर टाकायचा आहे, आणि याच्यासाठी एकंदरीत गोळा 8.5 पुरुषांसाठी आणि महिलांसाठी 6 मीटर गोळा टाकायचा आहे, याच्यासाठी 15 गुण देण्यात आलेले आहे। असे एकूणतरीत 50 गुणांची ही मैदानी चाचणी असणार आहे। परंतु मित्रांनो, याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे। आता बदल काय होणार आहे, तर 1600 मीटरच्या ऐवजी 3 किलोमीटर मुलांसाठी राहणार आहे, आणि महिलांच्या 800 मीटरच्या ऐवजी 12.5 किलोमीटर राहणार, म्हणजे 1200 किलोमीटर राहणार आहे। इथं 3 किलोमीटर आणि इथं 1200 मीटर 1250 मीटर पर्यंत राहणार आहे, पण ही फिक्स नाहीये, पण बदल होणार आहे हे निश्चित आहे। आता बघूया, जी आर निघाल्यानंतर आपल्याला काही गोष्टी कळतील, ठीक आहे। आता पुढचं पाहणार आहोत आपण मित्रांनो, कोणत्याही आता जे काही एसआरपीएफ साठी जर तुम्ही उतरणार असाल तर एसआरपीएफचं बघा, या ठिकाणी एसआरपीएफचं काय दिलेलं ते पण लक्षात घ्या। पुरुषांसाठी 50 गुण आहे, महिला या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही। पुरुषांना 5 किलोमीटर धावणे आहे 50 गुणांसाठी, 100 मीटर धावणे आहे 25 गुणांसाठी, गोळा फेक आहे 25 गुणांसाठी, अशी 100 मार्काची ही एक्झाम असणार आहे एसआरपीएफ साठी। हा
SRPF हिची याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. चला पुढचं बघूया. त्याच्यानंतर आता वयाची सूट कोणाला कोणती वयोगटामध्ये बसू शकतात ते पण बघूया. पोलीस शिपाई असेल, पोलीस बँड्समन असेल किंवा कारागृह असेल यांच्यासाठी 18 ते 28 वर्षापर्यंत देऊ शकतात. त्याच्यानंतर पोलीस शिपाई वाहन चालक असेल यांचं वयोमर्यादा 19 ते 28 वर्षापर्यंत देऊ शकतात. पोलीस शिपाई SRPF असेल यांचं वयोमर्यादा 18 ते 25 वर्षापर्यंत देऊ शकतात. पण जे कास्टमध्ये विद्यार्थी मोडतात म्हणजेच मागास वर्ग जे विद्यार्थी असतील त्यांना वयामध्ये 5 वर्षाचं सूट दिली आहे. म्हणजे ते विद्यार्थी 18 + 5 अशा टोटल 33 वर्षापर्यंत देऊ शकतात. इथं 28 + 5 या ठिकाणी सुद्धा 33 वर्षापर्यंत देऊ शकतात आणि इथं 28 + 5 म्हणजे 30 वर्षापर्यंत SRPF ची एक्झाम देऊ शकतात. ठीक आहे, काही डाऊट असेल तर कमेंट करायचं मित्रांनो. आता किती कसं गुण आहे, विषय कोणकोणते आहेत या ठिकाणी सर्व माहिती आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे, तर आज जे काही आपण पाहणार आहोत ते म्हणजे महत्वाचे डॉक्युमेंट कोणकोणते असणार आहे. हा, त्याच्यानंतर चालकचं राहून गेलं होतं आपलं. बघा, चालक या पदासाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर पुरुषांसाठी 1600 मीटर रनिंग आहे 30 गुणांसाठी आणि गोळाफेक आहे 20 गुणांसाठी, असे 50 गुणांची एक्झाम असणार आहे. महिलांसाठी 800 मीटर रनिंग आहे 30 गुणाला आणि गोळाफेक आहे 20 गुणाला, असे यांची सुद्धा 50 मार्काला दोनच इव्हेंट असणार आहे चालक साठी, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत एकंदरीत. हा, त्याच्यानंतर आता संपूर्ण माहिती झाली. आता महत्वाचे डॉक्युमेंट काय काय लागणार आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत आपण, लक्षात घ्या, डॉक्युमेंट महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी डॉक्युमेंट आपण पाहतोय एकंदरीत. ठीक आहे, आता बघा, तुम्हाला जर पोलीस मध्ये भरती व्हायचं असेल तर तुम्हाला 10वी + 12वी पासिंग सर्टिफिकेट पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर 10वी + 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट पाहिजे. हे तुम्हाला कॉलेजमध्येच मिळतं आणि वरचे सुद्धा कॉलेजमध्येच मिळतं. तुमच्याकडे पासिंग सर्टिफिकेट हे 4 सर्टिफिकेट पाहिजे, सॉरी याच्यामध्ये 2 पाहिजे 10वी + 12वीचं आणि याच्यामध्ये 2 पाहिजे, हे शिक्षण संदर्भात आहे. 4 सर्टिफिकेट कंपल्सरी पाहिजे. त्याच्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला कंपल्सरी लागतो. नसेल तर जन्म दाखला असेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. जर एखादा दाखला हरवला असेल तर या ठिकाणी तुम्ही डुप्लिकेट दाखले काढू शकता, ते देखील पोलीस भरतीला चालतं. त्याच्यानंतर चौथा डॉक्युमेंट महत्वाचा आहे, डोमोसाईल सर्टिफिकेट. हे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी आहे. डोमोसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचंच आहे. त्याच्यानंतर आहे 5वा इव्हेंट म्हणजे आधार कार्ड. आधार कार्ड देखील आता आजकालच्या मुलांजवळ आहेच, कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर 6वा इव्हेंट आहे, 6वा महत्वाचा डॉक्युमेंट आहे MSCERT. तुमची MSCERT झालेली पाहिजे, आवश्यक आहे. त्याच्यानंतर 7वा इव्हेंट आहे तुमचा जन्माचा जातीचा दाखला. आणि जातीचा दाखला ज्याच्याकडे काढला त्याने नॉन क्रिमिनल देखील काढायचा आहे. वगळता ST आणि SC या दोघांना नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाहीये, बाकी सर्वांना नॉन क्रिमिनल लागणार आहे. मग तो OBC असेल, तो कोणतेही कास्टवाला असेल. जर तुम्ही EWS मध्ये मोडत असाल तर EWS सर्टिफिकेट पाहिजे, त्याला नॉन क्रिमिनलची आवश्यकता नाहीये. EWS सर्टिफिकेट असेल तुम्ही EWS मधून अप्लाय करू शकतात. जर तुम्ही SC BC चा दाखला काढला असेल तर व्हेरी गुड, पण यासोबत नॉन क्रिमिनल देखील काढून घ्या जेणेकरून तुम्हाला SC BC मधून सुद्धा अप्लाय करू शकतात. तर हे महत्वाचे डॉक्युमेंट आहेत मित्रांनो. ओके, चला आता आपण महत्वाच्या गोष्टीवरती चर्चा करूया, ते म्हणजे पोलीस भरतीची जाहिरात कधी येईल. ठीक आहे, पोलीस भरतीची जाहिरात कधी येईल. तुम्हाला एक गोष्ट सांगेल, मी मागे पण सांगितले माझे काही व्हिडिओमध्ये 2.5 लाख सध्या पोलीस बल कार्यरत आहे. परंतु यामध्ये अजून जर आपण बघितलं एकंदरीत तर आवश्यकता किती आहे बघा. 2.5 लाख जरी पोलीस बल अवेलेबल असेल तरी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या हिशोबाने जर आपण पाहायला गेलं तर 5 लाख पोलिसांची आवश्यकता आहे. परंतु 5 लाख काही एकसाथ सोबत भरले जातील का, नाही. तर या टप्प्याटप्प्याने भरती होणार आहे आणि पहिली भरती जी आहे ती 15,000+ जागांसाठी निघणार आहे, लक्षात घ्या. हा चान्स तुम्हाला पुन्हा मिळणार नाही, त्यामुळे होताहोत याच ठिकाणी भरती व्हायचा प्रयत्न करा. आणि दुसरं महत्वाचे म्हणजे जे मागील पेपर बाकी आहेत, काहींचे ग्राउंड बाकी आहेत, ते सुद्धा डिसेंबर महिन्यामध्ये होऊन जाईल. म्हणजे ही जी जाहिरात आहे ही डिसेंबर महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे, लक्षात घ्या. हे पण इकडे पण चालू राहील आणि नवीन जाहिरात सुद्धा येऊ शकते, असं काही नाही. डिसेंबर मध्ये जाहिरात येऊ शकते, लय डिसेंबर नाही झालं तर जानेवारी मध्ये फिक्स येणार आहे. ठीक आहे,
तर अशा पद्धतीने या महत्त्वाच्या काही अपडेट्स होत्या. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कळवायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये सर्व ठिकाणी शेअर करायचा आहे. चला तर मित्रांनो, आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.